अंजनगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदर्श ग्राम खीरगव्हाण समशेरपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत तालुक्यातील एका गावाचा दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला. या प्रसंगी 4 दिवसीय सूक्ष्म आराखडा नियोजन समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना समितीचे राम लंके, अंजनगाव तहसीलचे तहसीलदार अभिजित जगताप, पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका कृषी सहायक वारकरी चित्रकार तलाठी रंजना गावंडे, RFO सोलंके, APO मनोज देवते, अमित शेडके, सोनाली मेश्राम, प्रीती तायडे, अमोल पवार, अभिजित काळे तसेच सर्व वेगवेगळ्या प्रशासनामध्ये काम करणारे प्रशासनातील 29 अधिकारी यांनी आदर्श ग्राम खीरगव्हाण येथे भेट देऊन सूक्ष्म नियोजन आराखडा कामाची पाहणी केली. या 4 दिवसीय सूक्ष्म नियोजन आराखडा कामाची पाहणी करण्याकरिता येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत गावातील सरपंच पुरुषोत्तम घोगरे, पोलीस पाटील राजेश घोगरे, उपसरपंच रेशमा पांडे, सदस्य मंगला घोगरे, कल्पना घोगरे, वंदना बाविस्कर, ग्रामसेविका मंगला साळुंके, रोजगार सेवक रत्नदीप घोगरे, अजय बाविस्कर, आशा अंगणवाडी सेविका मदतनीस या सर्वांच्या हस्ते मान्यवर सर्व प्रशासनातील अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सर्व गावात शिवार फेरी काढून गावातील सिमेंट रोड, गावातील गल्लीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे, नाली बांधकाम, नाल्याचे पाणी अडविण्यासाठी सिमेंट बांध, शेतीला पांदन रस्ते, गाय गोठे, जलसिंचन विहीर, शेततळे, गावातील चौक रस्ते सुशोभीकरण, गावातील अंतर्गत रस्ते मातीकाम खडीकरण, ग्रामपंचायत परिसर सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड, फळबाग, विहीर पुनर्भरण या सर्व कामांची पाहणी करून एकूण 11,47,00,000 रुपयाचे कामे प्रस्तावित करण्यात आले. यावेळी सरपंच पुरुषोत्तम घोगरे, पोलीस पाटील राजेश घोगरे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.